नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजन थ्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या उन्नतीच्या प्रयत्नासाठी 2 ऑक्टोबर महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर इंडियन प्रेस क्लब या राष्ट्रीय पातळीवरील पत्रकार संघटनेची कोल्हापुरात स्थापना करण्यात आली। यावेळी संस्थापक अध्यक्षपदी कोल्हापुरातील ज्येष्ठ संपादक श्री विवेक महमाने पाटील यांची, कार्याध्यक्षपदी मिरज येथील ज्येष्ठ पत्रकार अब्दुल हाजी शेख यांची, तसेच सचिवपदी ज्येष्ठ संपादक विकास कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। याचवेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सोलापूर येथील ज्येष्ठ पत्रकार शाहजहान सत्तार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। या पत्रकार संघटनेच्या स्थापनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 3 माध्यमांचे ज्येष्ठ पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते। सकाळी 10 महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। तसेच आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्रीजी जांभेकर यांच्या पवित्र स्मृती स्मरून बैठकीला सुरुवात झाली। मिरज येथील ज्येष्ठ पत्रकार श्री अब्दुल हाजी शेख यांनी संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश सांगून संपूर्ण देशपातळीवर काम करणाऱ्या संघटनेची का गरज आहे याचे विश्लेषण केले। यानंतर कार्यकारिणी निवडीबाबत सविस्तर चर्चा होऊन सर्वानुमते राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली। यामध्ये अध्यक्ष विवेक महमाने पाटील कोल्हापूर, कार्याध्यक्ष अब्दुल हाजी शेख मिरज, उपाध्यक्ष राजेंद्र कुमार शिंदे चिपळूण, उपाध्यक्षा नजमा सिद्दकी मुंबई, सचिव विकास कुलकर्णी मिरज, कोषाध्यक्ष जावेद मुजावर रत्नागिरी, तर सदस्यपदी श्री अशफाक शेख औरंगाबाद, जयंत चिवानी मुंबई, अनिता राम नवी मुंबई, जगदीश राजे वाशिम आणि संदीप देशपांडे नागपूर यांची निवड करण्यात आली। याचबरोबर कायदेविषयक सल्लागारपदी मुंबई हायकोर्टातील नामवंत वकील श्री ओवेस पेचकर चिपळूण आणि पुणे येथील नामवंत वकील नंदिनी सिंहासने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। याच बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सोलापूर येथील ज्येष्ठ पत्रकार शाहजहान सत्तार यांची निवड जाहीर करण्यात आली। कार्यकारिणीतील निवड झालेले सर्व पत्रकार ज्येष्ठ, वरिष्ठ आणि 20 ते 40 वर्ष पत्रकारिता करीत आहेत। यानंतर भविष्यातील उपक्रम आणि 3 माध्यमातील पत्रकारांना येणाऱ्या अडचणी व उपाययोजनांचा पाठपुरावा आदी गोष्टींवर सखोल चर्चा करण्यात आली। यावेळी नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष श्री विवेक महमाने पाटील यांनी आपल्या निवडीबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतानाच, आपण टाकलेला विश्वास सार्थ करेन, सर्वांना बरोबर घेऊन पत्रकारांच्या हितासाठीच कार्यरत राहीन, लवकरच कोल्हापुरात संघटनेचे सुसज्ज असे भव्य मुख्य कार्यालय सुरू होईल आणि संघटनेचे पहिले पत्रकार भवन देखील कोल्हापुरातच होईल असे आश्वासन दिले। उपस्थित सर्वांनीच जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला। अतिशय खळीमळीच्या वातावरणात पार पडलेले या बैठकीचे सूत्रसंचालन राजेंद्र कुमार शिंदे यांनी केले, तर आभार विनोद नाझरे यांनी व्यक्त केले। या बैठकीसाठी विकास पाटील, सतीश कोळी, प्रदीप कोळे, नईम शेख, विनोद नाझरे आदी विविध भागातून आलेले अनेक पत्रकार उपस्थित होते। नूतन कार्यकारिणीचे विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पत्रकारांसाठी आज एक सुवर्ण दिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय, तर त्याच एक निमित्त आहे की आज या कोल्हापूर येथील नूतन अशा या कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्यातील आलेले सर्व ज्येष्ठ पत्रकार आणि इंडियन प्रेस क्लब या नावाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये काम करणारी संघटना पत्रकारांच्यासाठी एक संघर्ष करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पुढं पाऊल टाकलेलं आहे आणि मला वाटतं की हा जो एक सुवर्ण योग आहे, सुवर्ण योग याच्यासाठी म्हणत आहे मी की आज अनेक संघटना पत्रकारांसाठी कार्य करतात, परंतु आम्ही एक पुढे पाऊल टाकून पत्रकारांसाठी एक महासंघ स्थापना करण्याच्या दृष्टिकोनातून हा इंडियन प्रेस क्लब या ठिकाणी स्थापन केलेला आहे आणि संपूर्ण भारतभर कार्यक्षेत्र असून महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी आम्ही त्याची सुरुवात करतोय। आज या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सर्वानुमते कुमार क्रांती या दैनिकाचे संपादक माननीय विवेक महमाने पाटील साहेब यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही सर्व सहकारी पूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणून आलेले आहोत,
आम्ही सर्वानुमती हा या ठिकाणी कार्यकारिणी जाहीर केलेली आहे आणि पत्रकारांसाठी लवकरच एक अधिवेशन अक्कलकोट येथे आमचं पहिला अधिवेशन त्या ठिकाणी आम्ही करू आणि त्या ठिकाणी पत्रकारांच्या समस्या अडीअडचणी आणि जो संघर्ष पत्रकारांना जो करायला लागत आहे त्यासाठी एक कमिटी स्थापन करून महाराष्ट्र लेवलला या ठिकाणी संघर्ष कमिटी तयार करण्यासंदर्भाचा विचार आणि विनियम आहे. या दोन्ही गोष्टी या संपन्न झालेल्या आहेत आणि पत्रकारांसाठी पत्रकारांच्या कल्याणासाठी एक मोठा निधी उभा करण्यासंदर्भात पत्रकारांच्या येणाऱ्या आयडी अडचणी पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये पत्रकार भवन आहे, पत्रकार गृहनिर्माण संस्था आहे, पत्रकारांच्यासाठी पत्रकारांचा इन्शुरन्स विमा योजना आहे, आरोग्य विषयासंदर्भाचा विषय आहे. हे सर्व विषय या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि सर्वसमावेशक अशा पद्धतीची संघटना या ठिकाणी आम्ही जाहीर करतो, स्थापन करतो आजच्या रोजी. आणि त्या ठिकाणी डिजिटल प्रिंट मीडिया आणि डिजिटल ॲप चॅनेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया अशा पद्धतीची सर्व पत्रकारांना घेऊन आम्ही या ठिकाणी एक संघर्ष नवीन लढा उभा करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. बातम्याचा ओघ असंच चालू राहील. पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.